हॅलो फ्रेंड्स, प्राजक्ता फॅशन डिझाईन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे 36 साईज कटोरी ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग. त्यासाठी मी लागणारी मापे घेतलेली आहेत. पूर्ण उंची आहे 14 इंच, छातीघेर आहे 36 इंच, कमरघेर 32 इंच, पुढचा गळा 7 इंच, मागचा गळा 11 इंच, बाहीची उंची 8 इंच, बाहीघेर 6 इंच. आता ही सगळी मापे आपण पेपरवर टाकूयात, त्यानंतर अस्तर आणि कापड कट करून घेऊयात आणि ब्लाऊज कसा तयार होतो ते बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आपण सुरुवात करूया. या इथे मी पूर्ण उंची अधिक 1 इंच घेणार आहे. तयार ब्लाऊज आहे आपला 14 इंच, अधिक 1 इंच 15 इंच माप घ्यायचं आहे. 1 इंच आपल्या शिलाईसाठी मार्जिन राहणार आहे. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यानंतर इथे आपण शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डर आहे 5.5 इंच, तर 5.5 इंचवरती आपण मार्किंग करायचे. त्यानंतर मुंडाखोलीसाठी माप टाकायचं आहे. मुंडाखोली आहे 7 इंच. 7 इंचच्या पॉईंटवरती आपण क्रॉस बॅकसाठी 6 इंचवरती मार्किंग करणार आहे. आता हे दोन्ही पॉईंट मी जोडून घेते. इथे छातीघेराचं माप टाकण्यासाठी सरळ रेघ मारायची आहे. या रेघीवरती छातीचा चौथा भाग म्हणजे छातीघेर आहे आपला 36 इंच, 36चा चौथा भाग येतो 9 इंच. 9 इंचवरती मार्किंग करायचं आहे आणि शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचं आहे. मी ते 2 इंच घेते, तुम्ही 1.5 इंचही घेऊ शकता. त्यानंतर कमरघेरासाठी मार्किंग करायचे. कमरघेर आहे आपला 32 इंच, 32चा चौथा भाग होतो 8 इंच. 8 इंच अधिक टक्ससाठी मार्जिन घ्यायचं आहे 1.25 इंच. 1.25 इंचवरती मार्किंग करते मी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता हे पॉइंट जोडून घ्यायचे. त्यानंतर मुंड्याला आकार देण्यासाठी मी 1 इंचवरती मार्किंग करत आहे. हा बॅक साईडचा मुंडा आहे, गोल आकार देऊन घ्यायचा आहे. इथे गळा रुंदीसाठी मार्किंग करते. गळा रुंदी आहे 2.5 इंच. त्यानंतर गळा उंचीचं माप टाकूयात. गळ्याची उंची आहे 11 इंच, 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि 11.5 इंचवरती मार्किंग करायचे. गळा तुम्हाला किती पसरट हवा आहे त्यानुसार मार्किंग करा. मी इथे 3 इंच घेणार आहे. आता याचा एक बॉक्स बनवून घेऊयात आणि गळ्याला तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता. या इथे कमरेपासून वरती 1/2 इंच मार्जिन घ्यायचे. हे नंतर आपण कसं कट करायचं मी दाखवते. आता याचा अगोदर आपण कटिंग करून घेऊयात. या पद्धतीने आपलं बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. पेपर फोल्ड करून घ्यायचा आहे आणि फोल्ड केलेल्या भागावरती आपण टक्सची उंची टाकणार आहे. टक्स तुम्ही 4 किंवा 4.5 इंच ठेवू शकता. 4 इंचवरती मी मार्किंग करते. त्यानंतर जे 1/2 इंचवरती मार्किंग घेतलं होतं तिथून अशी तिरकी रेघ मारायची आहे आणि हा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे. या पद्धतीने आपलं बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. आता फ्रंट पार्ट कसा कट करायचा हे बघूयात. त्यासाठी मी एवढाच एक पेपर घेतलेला आहे, सिंगल पेपर आहे तो सुद्धा. त्या अगोदर 1/2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. जसं मी नेहमी सांगते, हुक आणि आईपट्टीसाठी एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे. तर इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता जो मगाशी बॅक पार्ट आपण कटिंग करून घेतला होता तो जसा आहे तसा मार्किंग करून घ्यायचा आहे. या इथे मी मार्किंग करून घेते. तुम्हाला माझ्या ब्लाऊजची कटिंग कशी वाटली मला कमेंट करून सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. या इथे मी सरळ रेघ मारून घेते. त्यानंतर गळा रुंदीचं माप टाकायचं आहे.
गळा रुंदी आहे 2.5 इंच, 2.5 इंच वरती मी मार्किंग केलं। जेवढं बॅक पार्टला केलं होतं तेवढंच फ्रंटला सुद्धा करायचं आहे। त्यानंतर गळ्याची उंची टाकूयात। गळा तयार होणार आहे आपला 7 इंच, तर 7.5 इंच वरती मार्किंग करायचं आणि या इथे 3 इंच वरती मार्किंग करायचं। आता हे जोडून घेऊयात आणि गळ्याला तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता। या इथे सरळ रेघ मारून घेऊयात। त्यानंतर कमरेचा ऍडजस्टमेंट करताना आपण कटिंग करूया। या इथून 2.5 इंच वरती घ्यायचं आहे आणि इथून 2.5 इंच वर घ्यायचंय। हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे। गळ्याचा गोलाकार देऊन घेऊयात। तुम्ही हाताने सुद्धा देऊ शकता, मी इथं फ्रेंच कर्व वापरते। त्यानंतर कटोरी जोडण्यासाठी 1 इंच वरती घ्यायचं आहे आणि कटोरीसाठी माप टाकायचं आहे 5.5 इंच वरती। 3 इंच सरळ रेघ मारायची आणि हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे, त्यामुळे आपल्याला कटोरीला आकार देण्यासाठी सोपं जातं। आता फ्रेंच कर्वच्या आकाराने मी आकार देते। नॉर्मल गोलाकार द्यायचा आहे, जास्त नाही द्यायचा। आता कटोरीचा शेप तर आपला काढून झालेला आहे। याचा सेंटर काढायचा आहे 5.5 इंचचा, त्यामुळे कटोरी वाढवताना तो पॉइंट आपल्याला उपयोगी येईल। 1/2 इंच वर घ्यायचा आहे आणि तिरकी लाईन मारायची, म्हणजे आपली इथे ब्रेस पट्टी तयार होते। त्याला क्रॉस पट्टी पण म्हणतात, योग पट्टीही म्हणतात। त्यानंतर आपल्याला कमरघेराचं माप टाकून घ्यायचं आहे। कमरघेरा हे आपलं 8 इंच अधिक 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। यानंतर आतल्या मुंड्याला गोलाकार देऊन घेऊयात। 1/2 इंच मुंडा साधारण खाचायचा आहे, जसं की मी तुम्हाला दाखवते। 1/2 इंचापेक्षा जास्त नाही करायचा, थोडासा कमी झाला तरी चालेल। मुंड्याला आकार देऊन झालेला आहे आपला, तर हे मोजून घ्यायचं आहे। 2.5 इंच माप येते आपलं। 1/2 इंच शोल्डर उतार द्यायचं आहे, याचं मार्किंग करून घेऊयात। त्यानंतर क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची आहे 1 इंच, तर पेपरवरच वाढवायची आहे। एक सरळ रेघ मारून घ्यायची, शिवताना आपल्याला क्रॉसपट्टी कमी पडत नाही। जेवढी आहे तेवढीच काढली तर शिलाई मार्जिन जाऊन क्रॉसपट्टी कमी पडते, त्यामुळे 1 इंच वाढवून घ्यायची। आता याचं आपण कटिंग करून घेऊयात। बॅक पार्टला शोल्डर उतार दिला नव्हता मी, तर आता देऊन घेते। याचं कटिंग करून घेऊयात। आता फ्रंट पार्ट कटिंग करून घेऊयात आणि कटोरी कशी वाढवायची ते बघूया। अशाच पद्धतीने माझ्या सोप्या सोप्या कटिंग असतात। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नसेल केलं तर। यानंतरचा ब्लाऊज तुम्हाला कोणता बघायला आवडेल ते देखील सांगा, नक्कीच मी तोही व्हिडिओ बनवेल। या पद्धतीने आपलं कटिंग करून झालेलं आहे। बॅक पार्ट, शोल्डर, ब्रेस पट्टी। आता कटोरी कशी वाढवायची ते बघूया। कटोरी वाढवण्यासाठी मी हा पेपर घेतलेला आहे आणि यावरती कटोरी जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे। कटोरीचं मार्किंग झालेलं आहे। आता कटोरी कशी वाढवायची ते बघा। सेंटर पॉइंटला 1.5 इंच घ्यायचं आहे
साइडला सुद्धा 1.5 इंच घ्यायचे आणि या साइडला सुद्धा 1.5 इंच घ्यायचे. साधारण 1.5 इंचाने आपण कोटरी वाढवायची आहे, एवढं अंतर बास होतं. आता हे पॉइंट जोडून घेऊयात. खूप सोप्या पद्धतीने कटोरी वाढवण्याची पद्धत आहे, कटोरी छान होते. हा देखील पॉइंट जोडून घेऊयात. आता या साइडला शिलाई मार्जिनसाठी मार्किंग करायचं आहे, जेवढं तुम्ही शिलाईमध्ये घेता तेवढं, आणि कटोरीला गोल आकार द्यायचा आहे जसा मी व्हिडिओमध्ये दाखवलाय. कटोरीला गोल आकार छान आला पाहिजे, तरच कटोरी छान दिसते आणि बसते सुद्धा. तर कटोरीचं आपलं पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण याचं कटिंग करून घेऊयात. कटोरी कट करून झाली, आता चेक करायचं आहे. जसं की मी दाखवते, मध्ये फोल्ड करायची आहे आणि सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे. थोडंफार मागं पुढं होऊ शकतं, अगदी नॉर्मल. तर तो वाढवून आलेला भाग आहे, तो आपल्याला कट करायचा आहे, त्यामुळे कमी जास्त होत नाही. या पद्धतीने आपली परफेक्ट कटोरी कटिंग करून झालेली आहे. 1.5 इंच आपण टक्स रुंदी घेणार आहे आणि 3 इंच टक्सची उंची. तर याचं सुद्धा मी मार्किंग करते. शिवताना हेच मार्किंग करायचे. कटोरी छान झालेली आहे, तुम्ही बघू शकता पफ भरपूर आलेला आहे कटोरीला. या पद्धतीने आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपण बाईचं कटिंग बघूया. बाईसाठी मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. बाईची मापे आहेत 8 इंच आहे पूर्ण उंची, तर 1 इंच जास्त घ्यायचं आहे कारण हा अस्तरचा ब्लाऊज आहे, तर 1 इंच बास होतं. 9 इंच वरती मार्किंग केलेलं आहे, त्यानंतर 3 इंच खाली मार्किंग करायचं आहे वरून. याच्यावरती मुंड्याचा आकार येणार आहे आणि तिरका टेप टाकून मोजायचा आहे, जेवढा आपला दंड घेर मुंडा घेर आहे तेवढा. तर 18 इंच मुंडा घेर होता. तर 9 इंच मी मार्किंग करते आणि शिलाई मार्जिन 2 इंच. शिलाई मार्जिन सगळीकडे सेम घ्यायचे. यानंतर दंड घेराचं माप टाकूया, 6 इंच. 2 इंच शिलाई मार्जिन. आता हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. या इथे 2 इंच वरती मार्किंग करायचे आणि इथून मुंड्याला आकार देण्यासाठी स्टार्ट करायचे. छान गोल आकार देऊन घ्यायचा आहे जसं की मी दाखवते. त्यानंतर 1/2 इंचाच्या अंतरावरती आतल्या मुंड्याचा आकारसुद्धा मी दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता याचं आपण कटिंग करूया. बाईचं पूर्ण आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आतल्या मुंड्याचा आकारसुद्धा आपण कापून घेऊया. या पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. आता हे पेपर कटिंग तुम्ही कधीही वापरू शकता या मापासाठी. चला तर बघूया याचं कपड्यावर कसं कटिंग करायचं आहे ते. आता हे दोन्ही पार्ट मी घेतलेले, कटोरी आणि फ्रंट पार्ट. आता याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. या इथे तुम्ही चॉक वापरला तरी चालेल, मी तर बॉलपेन घेतलेलं आहे. बॉलपेनने मार्किंग परफेक्ट होतं, चॉकने थोडंसं मोठं होतं. या पद्धतीने मार्किंग करून झालेले. आता कोटरीचं सुद्धा मार्किंग करूया आणि हे दोन्ही पार्ट कटिंग करून घेऊयात.
कटोरी आपल्याला क्रॉस ठेवायची आहे, जशी की मी ठेवलेली आहे, कारण कटोरीचं कटिंग क्रॉस मध्ये येतं। आता हे आपलं मार्किंग करून झालेले, आता ब्रेसपट्टीचं सुद्धा मार्किंग करून घेऊया। आता या इथे मी बॅक पार्ट नाही दाखवलेला कटिंग आणि स्टिचिंग, कारण त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, कारण तो बॅक पार्ट डिझायनर केलेला आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही बघणार असाल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। खूप छान डिझाईन झालेली आहे ब्लाऊजची। यामध्ये तुम्हाला फ्रंट पार्टची मी स्टिचिंग दाखवणार आहे आणि पूर्ण ब्लाऊज शिवून दाखवणार आहे। फक्त डिझाईन मी वेगळी अपलोड केलेली आहे। यामध्येच अपलोड केलं असतं तर व्हिडिओ खूपच मोठा झाला असता, त्यामुळे मी तो सेपरेट केलेला आहे। तोही व्हिडिओ नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा ती डिझाईन कशी झालेली आहे। आता हे सगळे पार्ट आपण कटिंग करून घेऊया आणि लगेच ब्लाऊज पीसवर सुद्धा कटिंग करून घेऊयात। यामध्ये ब्रेसपट्टी, कटोरी, बाहीचं कटिंग आणि फ्रंट पार्ट मी दाखवलेला आहे। बाहीसाठी मार्किंग करून घेते। आता बॉल पेन दिसणार नाही उठून, त्यामुळे मी चॉक वापरलाय। आतल्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता ब्लाऊज पीस वरती हे पार्ट आपण चिटकून घेऊया फेविकॉलच्या साह्याने, याने माझा ब्लाऊज खूप पटकन शिवून होतो। प्रत्येक ब्लाऊजसाठी मी फेविकॉल वापरते, फिनिशिंग सुद्धा छान येतं, वेळही कमी लागतो ब्लाऊज शिवण्यासाठी। तर फेविकॉल लावून झालेला आहे, व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे ब्लाऊज पीसवरती। आणि टाकताना फक्त एक लक्षात ठेवायचं, पार्ट उलट सुलट नाही झाली पाहिजेत, दोन्ही सेम आले पाहिजेत, चेक करून घ्यायचं आहे, त्यानंतरच फेविकॉल लावायचं आहे। आता हे पार्ट आपले चिटकून झालेले आहेत, याचं आता आपण कटिंग करून घेऊयात। व्यवस्थित चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे अगोदर। करेक्ट कट करून घ्यायचं आहे, एक्स्ट्रा मार्जिन किंवा एक्स्ट्रा कापड ठेवायचं काही गरज नाही। आता हे पार्ट आपले कट करून झालेले आहेत, आता आपण कटोरीसाठी मार्किंग करूया। तर कटोरीसुद्धा व्यवस्थित चेक करून टाकायची आहे, उलट सुलट होता कामा नये। तर व्यवस्थित मी टाकून घेतलेली आहे अगोदर कटोरी, त्यानंतर मी फेविकॉल लावते आणि कटोरीसुद्धा चिटकून घेते। फेविकॉल लावून झालेला आहे, कटोरी क्रॉस टाकायची आहे, नेहमी लक्षात ठेवायचं। प्रेस करून घ्यायचे आणि याचं सुद्धा मी आता कटिंग करून घेते। या पद्धतीने आपलं कटोरीचं कटिंग करून झालेलं आहे। आता आपण ब्रेसपट्टीसाठी कट करून घेऊयात कापड। कापड डबल फोल्ड करायचं आहे, त्यावरती मगाशी आपण जी अस्त्राची ब्रेसपट्टी कट केलेली होती ती ठेवून त्याच्या त्यानुसार आपण कटिंग करून घ्यायचं आहे। आता बाहीसाठी आपण कटिंग करूया। बाईसाठी मी काट काढून ठेवले होते साडीच्या अगोदरच, तुम्ही बघू शकता। यावरती बाई आपल्याला शिवून घ्यायची आहे। या पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे। आता मी ब्लाऊज शिवून घेते। सगळ्यात अगोदर मी ब्लाऊजची बाई तयार करून घेते आणि नंतर ब्लाऊज शिवते, तुम्ही बघू शकता। या इथे उलट सुलट करायचं आहे, अगोदर एक सरळ टिप मारून घ्यायची, बाई शिवताना सुद्धा चेक करून टाकायची आहे।
आता उलटून घ्यायचं आणि एक दाब टिप द्यायची, त्यामुळे बाहेरचं फिनिशिंग छान येतं। ही टिप देऊन झाली की सरळ करून घ्यायची बाई आणि यावरती एक दाब टिप द्यायची। नाही दिली तर चालेल, तुम्ही इस्त्री सुद्धा करू शकता, इस्त्रीने सुद्धा फिनिशिंग छान येतं। तर मी इथे टिप देत आहे। या पद्धतीने आपलं बाईचं स्टिचिंग पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर पूर्ण अस्तरवरती टिप मारून घ्यायची आहे आणि राहिलेलं कापड कट करून टाकायचे। बाईवरती पूर्ण टिप मारून झालेले आहे। आता राहिलेलं कापड मी कापून घेते। याच पद्धतीने मी दुसरी सुद्धा बाई शिवून घेतलेली आहे। चेक करून घ्यायचं आहे बरोबर झालेलं आहे का नाही, जास्त जर कपडा असेल तर तो कट करून घ्यायचा आहे, जसं की मी तुम्हाला दाखवते। त्यामुळे बाई जोडल्यानंतर फिटिंगमध्ये आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही। या पद्धतीने माझ्या दोन्ही बाया शिवून झालेल्या आहेत। आता आपण फ्रंट पार्ट बघूया। मी इथे कटोरी जोडून घेते, त्या अगोदर मी टक्स शिलाई करून घेते। तर टक्ससाठी आपण 1.5 इंच मार्जिन घेतलं होतं, तर 1.5 इंचवरती मार्किंग करायचे आणि टक्सची उंची 3 इंच होती, तर 3 इंचवरती मार्किंग करून घ्यायचे आणि याच्यावरती टिप मारायची आहे। दोन्ही कोटरीला टक्स मारून झालेले आहेत। आता आपण कोटरी जोडून घेऊया। एकसारखी शिलाई द्यायची आहे, त्यामुळे आपलं ब्लाऊजमध्ये खूप छान फिनिशिंग येतं। ब्लाऊज शिवताना कधीही महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊजमध्ये फिनिशिंग आलं पाहिजे, त्याशिवाय आपला ब्लाऊज छान दिसत नाही। डबल टिप द्यायची आहे, त्यामुळे ब्लाऊज उसवत नाही। याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा कटोरी जोडून घेतलेली आहे। आता या इथे आपण ब्रेसपट्टी जोडून घेऊयात। या पद्धतीने ब्लाऊज शिवला तर खूप फास्ट आपला ब्लाऊज तयार होतो, त्यामुळे ही मेथड तुम्ही वापरू शकता। जे आपलं अस्तर लावण्यासाठी वेळ जातो तेवढ्या वेळेत आपला पूर्ण ब्लाऊज शिवून होतो, त्यामुळं ब्लाऊज शिवताना अस्तर चिटकून घ्यायचं, जसं की मी दाखवलेलं आहे। ही टिप मारून झाली की गोल गुंडाळायचा आहे ब्लाऊज, मी दाखवते त्याप्रमाणे, आणि उलटं करून एक टिप मारायची आहे, त्यामुळे आपली ब्रेसपट्टी पॅक होऊन जाईल। आता यातनं ब्लाऊज सरळ करून घ्यायचा। याच पद्धतीने मी दुसरा पार्ट सुद्धा सेम तयार करून घेतलेला आहे। आता याच्यावरती हुकपट्टी लावून घ्यायची। हुकपट्टी नेहमी सरळ बाजूने लावायची, त्यासाठी मी 3 इंचाची पट्टी कट करून घेतलेली होती। पट्टी डबल फोल्ड केली आणि त्यानंतर ब्लाऊजवरती बसवलेली आहे। शिलाई मार्जिन आपण 1/2 इंच घेतलेलं होतं, तर 1/2 इंच पूर्ण मार्जिन गुंतवायचं आहे। त्यानंतर पट्टी सरळ करून घ्यायची आणि त्यावरती एक दाब टिप द्यायची। दाब टिप दिल्यामुळं पट्टी छान बसते। अस्तरवर द्यायची आहे टिप, जसं की मी दाखवलेलं आहे, आणि पट्टी दुमडून घ्यायची आहे। या इथे सुद्धा 1/2 इंचवरतीच टिप मारायची, त्यामुळे ब्लाऊज छान दिसतो, जास्त मोठी टिप नाही मारायची। हुकपट्टी आपली बसवून झालेली आहे। या इथे मी आता आई पट्टी बसवून घेते। आई पट्टीसाठी मी डबल फोल्ड केलेला 3 इंचाचा कपडा कट करून घेतलेला आहे, तर दुमडून घ्यायचा आहे खालून आणि 1/2 इंच मार्जिन जेवढं सोडलं होतं त्यावरती टिप मारून घ्यायची। या पट्टीवर सुद्धा दाब टिप द्यायची आहे। त्यानंतर व्यवस्थित पलटी करून पट्टी घ्यायची आहे। 1/2 इंच जे मार्जिन आपण एक्स्ट्रा घेतलं होतं त्या मार्जिनवरती पट्टी दुमडून ठेवायची आहे। ही एक्स्ट्राची पट्टी असते आपली। त्यानंतर दोन्ही पार्ट व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहेत घोट मारण्या अगोदर।
गळा खालीवर झाला नाही पाहिजे, तर माझं चेक करून झालेलं आहे। या इथे मी 1.5 इंचाची क्रॉस पट्टी कट करून घेतली होती गोट मारण्यासाठी, तर मी इथे गोट मारून घेते। गोट बारीक येण्यासाठी सिंगल पट्टी वापरायची। सिंगल पट्टी लावून झालेली आहे। आता याच्यावर एक दाब टीप देऊन घेऊया। अगोदर दाब टीप दिल्यामुळे गोट छान येतो। या पद्धतीने जर गोट बनवला तर तुम्हाला हवा तेवढा बारीक गोट तयार करता येईल, त्यामुळे तुम्ही ही पद्धत वापरा। नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही बघू शकता मी गोट कसा केलेला आहे। त्यानंतर फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यावरती एक टीप द्यायची आहे। या पद्धतीने आपली एक पट्टी तयार होते। तर तुम्ही पट्टीसुद्धा करू शकता आणि याच पट्टीचा गोटसुद्धा करू शकता। तर तुम्ही बघा मी गोट कसा करते ते। आधी ते पट्टी तयार झालेली आहे आपली गोटसाठी। आता हव्या त्या साईजचा तुम्ही गोट करू शकता, बारीक मोठा। तर मी तर थोडासा लहानच गोट तयार करणार आहे, जसा की दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी। आणि पट्टी करणार असेल तर गळ्याला हात शिलाई करा, टीप मारा, तेही छान दिसतं। मी इथे गोट करून घेते। याच पद्धतीने मी दुसऱ्यासुद्धा पार्टला गोट तयार करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता खूप छान गोट तयार झालेला आहे, गळ्याचा आकारही छान आलेला आहे। मी तुम्हाला म्हटलं होतं या ब्लाऊज नेकची डिझाईन मी अपलोड केलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता। डिझाईन खूप सुंदर झालेली आहे। या इथे आता मी शोल्डर जोडून घेते। शोल्डरसाठी 1/2 इंचाचं मार्जिन आपण घेतलेलं होतं, तर 1/2 इंचवरती मार्किंग करून मी टीप मारत आहे। टीप नेहमी डबल मारायची आहे, त्यामुळे आपला ब्लाऊज उसवत नाही, व्यवस्थित राहतो। दुसरा भागही मी जोडून घेते। टीप मारून झाल्यानंतर शोल्डर पट्टी चेक करून घ्यायची आहे। जसं की मी दाखवते थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, जास्त झालेला पार्ट कट करून टाकायचा आहे। आणि बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे, बाही चेक करून घ्यायची आहे। पुढचा मागचा मुंडा नेहमी उलटसुलट होऊ शकतं, त्यामुळे बाहीसाठी मी 1/2 इंच मार्जिन घेतलेलं होतं, तेवढं शिलाईमध्ये पूर्ण गुंतवायचं आहे। मी ते बाहीवरती मार्किंग करून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल। बॉलपेननी मी मार्किंग करून घेतलेलं आहे, यामुळे माझी टीप अगदी सरळ येते, कमी जास्त मार्जिन सुटत नाही, एकसारखी टीप येते। हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी टीप मारून घेतलेली आहे। नवीन शिकणाऱ्यांसाठी ब्लाऊजमध्ये खूप छान फिनिशिंग येतं। मी नवीन शिकत होते तेव्हा हीच पद्धत वापरत होते। बाही जोडून झालेली आहे, आता बाहीवरती डबल टीप द्यायची आहे। बाहीचं एक्स्ट्रा राहिलेलं कापड कट करून टाकायचं आहे, 1/2 इंच शिल्लक राहिलेलं आहे, ते मी कट करून घेते। सेम याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा बाही जोडून घेतलेली आहे। व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे मी एक एक पार्ट तुम्हाला शिवून दाखवलेला आहे, तुम्ही बघू शकता। या इथे आता फिटिंग करून घ्यायचं आहे ब्लाऊजसाठी। ब्लाऊजसाठी आपण 2 इंच शिलाई मार्जिन सोडलेलं होतं, तर 2 इंचवरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि 2 इंच मार्किंगवरती आपण टीप द्यायची आहे। फिटिंगची टीप देण्या अगोदर आपण ब्लाऊज पॅक करून घ्यायचा आहे। पॅक केल्यानंतर आपण फिटिंग करायचं आहे, जसं की मी दाखवते। या इथे तुम्ही उलटसुलटसुद्धा करू शकता, मी इथे फक्त ब्लाऊज पॅक करून घेतलेला आहे। दुसऱ्या साईडला सुद्धा हीच पद्धत वापरायची आहे। मी तुम्हाला टेपने मोजून दाखवते। मी 2 इंच मार्जिन घेतलेलं होतं, तेवढंच मी फिटिंग करणार आहे। मार्किंग करून घेतलेलं आहे, त्यावरती आता मी टेप देते, दोन्ही साईडचं फिटिंग करून घेते। खूप छान फिनिशिंग आलेलं आहे ब्लाऊजमध्ये। तुम्ही नक्की ट्राय करा, मला कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।
सोबतच बेल आयकॉनलाही दाबा, त्यामुळे माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघू शकाल, कोणतेही माझे व्हिडिओ मिस होणार नाहीत। आता ब्लाउज आपण सरळ करून बघूयात ब्लाउज कसा तयार झालेला आहे ते, तर मी तुम्हाला दाखवते। आता या ब्लाउजला इस्त्री करून घेऊयात, इस्त्री केल्यामुळे ब्लाउज छान दिसेल, मस्तच ब्लाउज छान तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता खूप सुंदर। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।